पनवेल तालुक्यात बुधवारी 199 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे। यामध्ये महापालिका हद्दीतील 148 तर ग्रामीण भागातील 51 रुग्णांचा समावेश आहे। तर आज 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय। यामध्ये त्यांचा यापूर्वीच मृत्यू झाला असून त्यांचा मृत्यूचा दाखला प्राप्त झाल्याने त्यांची नोंद करण्यात आली आहे। तसेच आज तब्बल 242 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आलाय। महापालिकेमधील पनवेलमधील 26, नवीन पनवेल येथील 30, खांदा कॉलनीत 6, कळंबोलीमध्ये 23, कामोठ्यात 30, खारघर येथं 26, तोळजा येथं 7, तर ग्रामीण भागातील आदई येथील 6, आंबिवलीमधील 3, ओवळे येथील 6, शिरडोनमधील 4, सुकापूर येथील 3, विचुंबेमधील 2, करंजाडे येथील 5, उलवेमधील 11, तर चिखले, दापिवली, देवद, गव्हाण, घोसाळवाडी, कोपरोली, साई, उसरली, वहाळ, वलभ आणि वावेघर येथं प्रत्येकी 1 रुग्ण सापडलाय। तसेच आज महापालिका क्षेत्रातील पनवेल बंदर रोड फाजानगर घर क्रमांक 406 येथील 1, नवीन पनवेल क्लासिक स्टर्लिंग सोसायटी सेक्टर 8, प्लॉट नंबर 84B 301 येथील 1, पनवेल नाझम अपार्टमेंट रूम नंबर 302 क्विट सेंटर जवळील 1, तोळजा गोल्डन टॉवर रूम नंबर 602 फेस 2 येथील 1, पनवेल JK पार्क रूम नंबर 7 रुपाली टॉकीज येथील 1, नवीन पनवेल ओम शिव कॉम्प्लेक्स D202 येथील 1, तर ग्रामीण भागातील शिरडोन येथील 1 आणि गुलसुंदे येथील 1 अशा एकूण 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय। तसेच आज तब्बल 242 रुग्ण बरे झाले। यामध्ये महापालिकेमधील पनवेल 56, नवीन पनवेल 15, कळंबोली 32, कामोठे 37, खारघर 37, तळोजा 21, तर ग्रामीण भागातील आदई 2, विचुंबे 2, खेरणे 2, कुंडेवाहाळ 4, पालेबुद्रुक 3, सोमाटणे 2, करंजाडे 4, उलवे 8, तर गव्हाण, शिरडोन, आकुर्ली, आपटे, भिंगार, बोर्ले, चिंधरण, दिघाटी, गिरवले, केळवणे, खानावले, मालेवाडी, नेरे, पळसपे, सावळे, शिवकर, वावंजे येथं प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे। दरम्यान आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील 3744 रुग्ण बरे झाले असून 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। तर सध्या 1379 विद्यमान रुग्ण आहेत। तर ग्रामीण भागात 1168 रुग्ण बरे झाले असून 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। तर सध्या 500 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।